गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध जंगलतोडी झाली. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्याने जेसीबीने 50 एकर जंगल साफ केले. यामुळे वनविभागात चांगलीच खळबळ माजली. गडचिरोली तालुक्यात चुरचुरा गावातील जंगलालगत असलेल्या थोडीशा शेती विकत घेऊन त्यालगत 50 एकर जंगलच तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या गावाशेजारी वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेत महिला कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले यांनी या भागातील 7 एकर अतिक्रमण केलेली शेती विकत घेतली होती. 7 एकर शेतीत बारीक झुडपं असल्यानं तोडण्यासाठी वनविभागाकडून परवानगी घेतली. मात्र ही परवानगी मिळाल्यानंतर स्वतःच्या जागेऐवजी वनविभाग आणि महसूल विभागाच्या जमिनीवर असलेल्या अंदाजे 50 एकर जंगल जेसीबी आणि पोकलेन मशीन लावून पूर्णतः भुईसपाट केले. कत्तल केलेल्या 500 झाडांची लाकडं पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच ठिकाणी जमिनीत पुरण्यात आलेत. गावच्या वनव्यवस्थापन समितीनं यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. जमिनीत पुरून ठेवलेली सगळी लाकडं जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलीत. हा संपूर्ण प्रकार 8 दिवस या जंगलात सुरू होता. आता यासंदर्भात गायत्री फुलझेले यांच्यासह त्यांची 2 मुलं अशी एकूण 4 जणांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला. फुलझेले कुटुंबीय सध्या फरार झालेत. मात्र यासंदर्भात एकही वनकर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. गावकऱ्यांनी हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्धार केलेला आहे. नमस्ते. चुरचुरा या गावामध्ये 25 जुलैपासून इथे एका जिल्हा परिषदमधील कर्मचारी महिलेने वृक्षतोड केलेली. त्यांनी या गावामध्ये 7 एकर जमीन विकत घेऊन त्या बाजूची 50 एकर जमीन पूर्ण वृक्षतोड करून सपाट केलेली आहे. आणि त्यानंतर गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि गावातील नागरिक या सर्वांनी मिळून डीसीएफ सरांकडे कंप्लेंट केली. त्यानंतर त्यांना जाऊन प्रत्यक्षात भेटलेत आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डीसीएफ सर आलेत. पण त्यांनी योग्य ती कारवाई केलेली नाही आणि त्यानंतर लोकांना हे समजलं की हे योग्य ती कारवाई करणार नाही. त्यामुळे त्यांनी लगेच कलेक्टर, CF सर आणि SDM ऑफिसला भेट दिली, त्यांना निवेदन दिलं. पण अजूनही आम्हाला असं वाटतं की योग्य ती कारवाई झालेली नाही आणि ज्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ते झालेत, परंतु त्यांना अजूनही अटक करण्यात आलेलं नाही. आता 1 महिन्याहून अधिक काळ निघून गेलेला, जंगल तुटले. हां साहेब नमस्कार, मी देवेंद्र आनंदराव मशाखेत्री, चुरचुरा. गोष्ट अशी झाली की फुललेले मॅडमनं DN आपला कवळू अर्जुन मेसराम यांची जागा विकत घेतलेली होती 23 मध्ये. तिची रजिस्ट्री झाली 21 मध्ये. 21 मध्ये रजिस्ट्री होऊन तिनं जे आता वृक्ष तोड होती तेव्हा पूर्ण गावाल्याची रोवणी होते. रोवणी असल्यामुळं असं लोकांना वाटत JCP गावामध्ये यायची, पण ते आपलंच काहीतरी उठवत होती जागा असं वाटायची. पण पोकल्यान इथं राहायची त्या लोकांच्या निर्देश आलं नाही. जेव्हा जांभूरवसाची आली त्या दिवशी लोकांना सुट्टी असते. सुट्टी असल्यामुळे सर्व लोक या जंगलामध्ये परिसरामध्ये थोडेसे 1-2 लोक येऊन जमिनीवरची अवैध वृक्षतोड त्यांनी केली आहे. तर जवळपास 15 ते 20 एकर वरवर असं दिसत आहे की 15 ते 20 एकर क्षेत्रफळावर त्यांनी अवैध वृक्षतोड केली आहे. आमच्या लक्षात जेव्हा आलं किंवा संयुक्त वनव्यवस्थापन समितीने आमच्या नजरेस आणून दिलं आहे, तर आम्ही तिथे मोक्यावर जाऊन तपासणी केली आणि तिथे बराच वनगुन्हा घडलेला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. JCBने खड्डे खोदून त्यामध्ये लाकडं पुरलेली आहे. तर या आरोपींवर वनगुन्हा केला आहे. एका व्यक्तीला ताब्यात पण घेतलेलं आहे आणि जे खरे आरोपी आहे ते फरार आहे. तर त्यांच्या शोधात आमचे कर्मचारी आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून पुढील तपास आम्ही करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.